नमस्कार मित्रांनो, मराठी कविता आणि गिटार या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की माझ्या हातामध्ये नेहमी बुक असते किंवा डायरी असते ज्यातून मी तुम्हाला कविता ऐकवतो. आज माझ्या हातामध्ये गिटार काबर आहे, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी तुमच्यासाठी हे गिटार क्लासेस आणत आहे, ऑनलाईन गिटार क्लासेस. मला माझ्या काही मित्रांनी म्हटलं की त्यांच्याकडे 3-4 वर्षापासून गिटार ठेवलेली आहे, पण त्यांच्याकडे काही सोर्स नाही की जिथून ती गिटार शिकणार, कारण त्यांनी ऑनलाईन मध्ये सर्च ऑनलाईन क्लासेस सर्च केलेले, तर त्या ऑनलाईन क्लासेस मध्ये त्यांना काही बरोबर नॉलेज मिळालेलं नाही. तर त्याच्यामुळे त्यांनी मला रिक्वेस्ट केली की त्यांनी की मी त्यांना गिटार शिकवा म्हणून. तर म्हणून मी विचार केला की असे कितीतरी लोक असतील की ज्यांना हे अशा प्रकारचे त्रास सहन करावा लागत असेल, तर त्याच्यामुळे मी हे गिटार क्लासेस राहणार आहे आणि हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पैसे लागणार नाही, कुठल्याही प्रकारचे डोनेशन नाही. हे आपल्या भाषेमध्ये असणार आहे, मराठी भाषेमध्ये असणार आहे. आपल्या भाषेमध्ये शिकण्याचा एक वेगळाच आनंद असतो. आणि तुम्हाला माहिती आहे की युट्यूबमध्ये खूप सारे क्लासेस असतात की ज्याच्यामध्ये ते लोक सांगतात, ते लोक दावा करतात की 10 दिवसांमध्ये मी तुम्हाला गिटार शिकवणार म्हणून, पण ते लोक काय करतात, तुम्हाला एक दोन फक्त इन्फॉर्मेशन देऊन देतात, एक दोन स्ट्रिंगची इन्फॉर्मेशन देऊन देतात, एक दोन सॉंग्स सांगतात तुम्हाला आणि म्हणतात की तुमचे क्लासेस कम्प्लीट झाले म्हणून. पण मी तुम्हाला बेसिक नॉलेज पासून तर तुम्ही गिटार परफेक्ट जेव्हापर्यंत वाजवणार नाही मी तेव्हापर्यंत तुमच्यासाठी मी क्लासेस आणणार आहे, सर्व लेसन्स आणणार आहेत तुमच्यासाठी. मी फक्त मला काही नको, मला पैसे नको, काही नको, मला फक्त तुमचा वेळ हवा. 5 मिनिटं माझे व्हिडिओ बघा, 5-10 मिनिटाचे व्हिडिओ असणार माझे, 5-10 मिनिटाचे व्हिडिओ असणार, तर ते व्हिडिओ बघा आणि तुम्ही फक्त एखादी तास फक्त आपल्या प्रॅक्टिसला द्या. एखादी तास प्रॅक्टिसला दिल्यानंतर तेच ते तुमच्यासाठी, मग त्याच्यानंतर तुम्हाला कोणीही अडवू नाही शकणार की तुम्ही इतकी सुंदर गिटार वाजवणार, मी तुम्हाला इतकी गॅरंटी देतो. ओके, सो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे हे मी तुम्हाला रोजच एक दोन व्हिडिओ टाकणार मी तुमच्यासाठी, तर तुम्ही हे नक्की बघा. ओके, आणि आपण कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता आज आपण क्लासेस सुरुवात करू. ओके, तर मी आज तुम्हाला हे गिटार आहे माझ्या हातामध्ये दिसून आले, तुम्हाला मी या गिटारची इन्फॉर्मेशन देतो अगोदर की या कुठल्या गोष्टीला काय म्हटलं जाते म्हणून. ओके, सर्वात मेन गोष्ट हेच असते, आपण गिटार तर पकडतो पण आपल्याला माहिती नसते की कुठल्या प्रकारचं काय, कुठल्या कोणाला काय म्हटलं जाते, कोणाला काय म्हटलं जाते. ओके, सो सर्वांना माहिती आहे गिटार आणि माणसाचं शरीर हे सिमिलर आहे असं समजू आपण, कारण बघा हे याला म्हणतात दिस इज हेड स्ट्रोक. ओके, याला म्हणतात हेड स्ट्रोक, जसं आपला हेड आहे. ओके, सो दिस इज हेड स्ट्रोक, याला म्हणतात हेड स्ट्रोक. ओके, इथून ते इथपर्यंत जे पट्टी दिसून राहिली तुम्हाला, ओके, ही पट्टी असते इथून ते इथपर्यंत, तर या पट्टीला म्हणतात नेक. ओके, जसं आपला नेक असते ना, तर त्याला म्हणतात नेक. ओके, इथून ते या पट्टीला आणि ऑब्विअस आहे मग ही असणार आपली बॉडी. ठीक आहे, तसंच ही गिटारची बॉडी आहे आपली, म्हणजे सॉरी गिटारची बॉडी आहे. ओके, ही आहे, हे आहे ब्रिज. ओके, याला म्हणतात ब्रिज, बघा याला म्हणतात ब्रिज, याला म्हणतात सॅडल. ओके, याला म्हणतात सॅडल. सॅडल काय करते, हे स्ट्रिंगला खाली किंवा वरते, हे जे आपले फ्रेट्स असतात ना, हे बघा हे फ्रेट्स मध्ये जे गॅप असतात ना, ते या इथून सॅडलने आपण काय करतो, ऍडजस्ट करतो. ठीक आहे, ही जे असतात हे ब्लॅकवाले, हे ब्लॅक काय असते, हे पिन असतात. ओके, किंवा पेग म्हणू आपण, स्ट्रिंग पेग. ओके, आपण साध्या भाषेमध्ये आपण त्याला पिनच म्हणू. ओके, कारण हे पिन काय करतोय, याला अडकवण्याचं काम करतो, कोणाला स्ट्रिंगला अडकवण्याचं काम करतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर हा काय आहे, हा साऊंड होल आहे, याला म्हणतात साऊंड होल. ठीक आहे, आपण जेव्हा प्ले करतो, ओके, तर आवाज इथून येते, व्हायब्रेशन्स इथून येतात. ठीक आहे, याला म्हणतात नट, दिस इज नट. ओके, आता नटचं काय काम असतं, नट काय करते, या स्ट्रिंगला सेपरेट करण्याचं काम करते. ओके, हे बघा इथून तुम्हाला दिसत असेल, हे बघा हे सेपरेट करण्याचं काम केलेलं आहे नटनी. ठीक आहे, त्याच्यानंतर ही जे असतात, हे तुम्हाला पॉइंट्स दिसून राहिलेले आहे, ही पॉइंट्स जे आहेत हे पोझिशन मार्कर आहेत. ठीक आहे, आता पोझिशन मार्करचं काम काय असतं, की आपण जेव्हा गिटार प्ले करतो, आपण प्ले करतोय आपल्याला माहिती नसते, आपण गिटार असं नाही बघत की कुठल्या फ्रेट्स वरती आपण ठेवलेलं आहे म्हणून. ओके, तर सर्वात आधी मी तुम्हाला फ्रेट्स काय असतं ते सांगतोय, याला म्हणतात फ्रेट्स, 1, 2, 3, 4, 5 हे जे आहेत ना, याला म्हणतात फ्रेट्स. ठीक आहे, फ्रेट्स. ठीक आहे, तर ह्या फ्रेट्सला आता प्रत्येक फ्रेट्सचा वेगळे वेगळे आवाज असते. ठीक आहे, प्रत्येकाचा वेगळे वेगळे आवाज असते.
तर त्याच्यानंतर हे जे असतात आपण जेव्हा आपल्याला प्ले करायचं असतो तेव्हा आपल्याला इथं बघतो आपण तर आपल्याला असं नाही बघत आपण घरी पण तर आपल्याला हे इथे बघा हे पोझिशन मार्कर दिसत आहे हे पण हे सुद्धा मार्कर आहेत ठीक आहे तर हे मार्क्स काय करतात आपल्याला सांगतात जसं हे थर्ड फ्रेटवरती आहे फिफ्थ फ्रेटवरती आहे त्याच्यानंतर सेवन्थ आहे त्याच्यानंतर नाइन्थ आहे आणि हे ट्वेल्थ आहे ओके तर हे पोझिशन मार्कर म्हणजे काय करते फ्रेटची इन्फॉर्मेशन देते ठीक आहे त्याच्यानंतर हे स्ट्रिंग्स आहेत एक दोन तीन चार पाच सहा प्रकारचे स्ट्रिंग असतात ठीक आहे गिटारमध्ये तर मी तुम्हाला हे त्याचे नाव काय असतात ते मी प्रत्येकाचे वेगळे वेगळे नाव असतात ते मी सर्वांना नावाने डिनोट केले जाते तर मी ते नाव तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आज फक्त इतकं लक्ष द्या की आपल्या गिटारला कुठल्या कुठल्या गिटारचे जे पार्ट्स असतात त्याला गिटारच्या पार्ट्सला काय म्हटलं जाते ओके आणि हे असतात गिटार सॉरी ट्युनर की ठीक आहे त्याला म्हणतात ट्युनर की ठीक आहे हे आपल्याला ट्यून करण्याच्या कामी येते ठीक आहे गिटार ट्यून करण्याच्या कामी येते ठीक आहे इतकं कळलं एकदा मी तुम्हाला सांगतो याला म्हणतात हेड दिस इज हेड जसं आपला हेड राहतो त्याला म्हणतात हेड हे झालं नेक दिस इज नेक ठीक आहे त्याच्यानंतर बॉडी दिस इज बॉडी ठीक आहे साऊंड होल याला म्हणतात ब्रिज याला म्हणतात सॅडल बघा सॅडल याला म्हणतात पिन आपण साध्या सिंपल भाषेमध्ये पिन म्हणू स्ट्रिंग पिन म्हणतात याला ओके हे काय आहे ट्यूनर की ठीक आहे हे स्ट्रिंग आहे दिस इज पोझिशन मार्कर ठीक आहे आणि याला म्हणतात फ्रेट्स 1 2 3 4 5 ठीक आहे ही जी पट्टी दिसून आली तुम्हाला लोखंडाची या पट्टीच्या बाजूला याला म्हणतात फ्रेट्स काही लोक याला फ्रेट्स म्हणतात पण दिस इज रॉंग याला फ्रेट्स नसतं म्हणतात याला फ्रेट्स म्हटलं जाते ठीक आहे हे बघा माझा हात जिथं ठेवलेला आहे ना याला म्हटलं जाते फ्रेट्स जर कोणी तुम्हाला म्हटलं जेव्हा तुम्ही गिटार जेव्हा वाजवणार तेव्हा मी म्हटलं की फर्स्ट फ्रेटवरती प्ले कर म्हणून तर तुम्हाला फर्स्ट फ्रेट म्हणजे हे इथे तुम्हाला पोट ठेवावं लागेल ना की इथे इथं ठेवले तर तुम्ही आवाज बिलकुल नाही येणार तुमचा फ्रेट्स म्हणजे इथे ठेवावं लागेल ओके आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला समजला असेल कुठल्या प्रकारचे डाऊट्स असतील तर मला विचारा ठीक आहे थँक्यू धन्यवाद